नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, हेल्थ मराठी डॉक्टर हुकिरे एसवी या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपला आरोग्य मित्र डॉक्टर सिद्धेश्वर हुकिरे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. मित्र हो, आज आपण या व्हिडिओमध्ये अतिशय महत्वाच्या विषयाबद्दल चर्चा करणार आहोत, ते म्हणजे टाचदुखी. हल्ली दिवसेंदिवस टाचदुखीचे रुग्ण वाढताना दिसून येत आहेत. दर 10 व्यक्तींच्या मागं एका व्यक्तीला टाचदुखीनं त्रासलेला आहे, ग्रासलेला आहे. हल्ली बरेच जण क्लिनिकमध्ये तक्रार घेऊन येतात, डॉक्टर दिवसभर कधीही एक जागी बसून अचानक उठलं तर लगेच टाच दुखायला लागते, चालू देत नाही. सकाळी उठल्या उठल्या जमिनीवर अक्षरशः पाय देखील टेकू देत नाही. वेदना इतक्या असाही असतात की तसंच बेडवर पडून राहावंसं वाटतं. चालताना सुरुवातीला खूप जास्त दुखतं, हळूहळू चालणं जसं जसं पुढे जाईल तसं तसं हे दुखणं कमी होतं. काही जण म्हणतात टाचेच्या पाठीमागं दुखतं, काही जण म्हणतात टाचेच्या खाली दुखतं, काही जण म्हणतात टाचेच्या नेमकं हाडामध्ये दुखतं. या टाचेच्या दुखण्यासाठी बरेच जण वेगवेगळी औषधं घेतात, मलम लावतात, तेल लावतात, मसाज करतात, नशामक गोळ्या पेनकिलर घेतात, वेगवेगळ्या डॉक्टरांना दाखवतात, वेगवेगळे उपचार करतात, फिजिओथेरपी करतात, अजून काय काय करतात. बरेच जण चप्पल किंवा बूट देखील चेंज करून बघतात. काही रुग्ण तर त्या टाचेमध्ये वेदनाशामक किंवा इतर कुठलीही इंजेक्शन देखील टोचून घेतात. एवढं सगळं करून सुद्धा त्यांची टाचदुखी काय कायमची कमी होत नाही, बरी होत नाही. खरं तर अत्यंत मामूली असणारी ही तक्रार आहे, पण दिवसभराचं दैनंदिन जे रुटीन आहे ते सगळं आपलं विस्कळीत जातं, सगळं लक्ष आपलं टाचेकडे जातं. कारण दिवसभरामध्ये आपल्याला कुठं ना कुठं चालावंच लागतं. घरी जरी थांबलं तरी आपल्याला घरातली कामं असतात, किंवा टॉयलेटला जाणं असेल, किंवा अजून काही आजूबाजूला आपण घरामध्ये दुकानाला जातो, पण हे देखील आपल्याला असह्य होतं. कारण टाच आणि पाय आपल्या शरीराचा संपूर्ण गाडाच चालवतं. टाच पाय, पायाचे स्नायू, पायाची बोट हीच आपल्या शरीराच्या संपूर्ण भागाला, संपूर्ण डोलाऱ्याला सांभाळत असतात, त्याचा तोल, त्याचा बॅलन्स सावरत असतात. नेमकं हेच जर आजारी पडलं तर मग आपलं चालणं, पळणं, उभं राहणं देखील मुश्किल होतं. म्हणून आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला टाच दुखायची नेमकी महत्वाची कारणं कोणती असतात, टाच दुखीसाठी कुठले खात्रीशीर घरगुती उपाय करायचे, यासोबतच या टाच दुखीसाठी कुठले औषधोपचार गुणकारी ठरू शकतात याबद्दल सविस्तर शास्त्रीय माहिती सांगणार आहे. मात्र विनंती असेल, व्हिडिओ पुढे पुढे न पळवता नीट पॉइंट टू पॉइंट समजून घ्या. आणि चॅनलवर नवीन असाल तर आता लगेच बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबून चॅनल सबस्क्राइब करा, जेणेकरून आरोग्यविषयक अत्यंत महत्वपूर्ण, अभ्यासपूर्ण आणि शास्त्रीय व्हिडिओज तुम्हाला सहज पाहता येतील, तेही अगदी मोफत, कारण सबस्क्राइब करायला पैसे लागत नाहीत. चला तर मग पाहूया, सगळ्यात सुरुवातीला पाहूया टाच दुखीची मुख्य कारणं कुठली असतात. बऱ्याचदा आपण टाच दुखीचं कारण समजूनच घेत नाही. कारण समजून न घेता उपचार करणं म्हणजे पालत्या घड्यावर पाणी टाकल्यासारखं आहे. घडा तर भरत नाही, पाणी तर वाया जातं, अगदी तसंच औषधं तर घेतो, पैसे तर खर्च होतात, वेळ तर खर्च होतो, शरीराचं तर नुकसान होतं, पण आजार काय कायमचा दूर होत नाही. कारण आपण त्या दुखण्याचं, त्या आजाराचं कारणच समजून घेत नाही. आणि म्हणूनच टाच दुखीचं कारण याच्यापैकी तुमचं कुठलं आहे का हे तपासून पहा आणि ते काढून टाका. तुमची टाचदुखी 50-60%, कधी कधी 100% कुठल्याही औषधोपचाराशिवाय बरी होऊ शकते. टाचदुखीची कारणं समजून घेण्या अगोदर आपल्या टाचेची, आपल्या पायाची नेमकी रचना कशी असते हे समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. त्याशिवाय तुम्हाला त्याची कारणं आणि त्यावरची उपाय समजणारच नाही. चला तर मग जाणून घेऊया पायाची आणि टाचेची रचना नेमकी कशी असते आणि हा आजार नेमका कसा उद्भवतो. ही आपली टाच, हे पाऊल, पायांची बोटे ज्याला आपण चाड असं देखील म्हणतो, ही जी दिसते मध्ये ती पायाची कमान ज्याला आपण म्हणतो. आणि या संपूर्ण टाचेवरती आणि पावलांवरती आपल्या संपूर्ण शरीरांचा जो भार आहे तो तोलला जातो. जो संपूर्ण शरीराचं वजन, शरीराचा डोलारा ह्या पायावरती, या टाचेवरती, ह्या कमानीवरती अवलंबून असतो. शरीराचा भार पेलण्याची ताकद निसर्गतः ह्या इथं असणाऱ्या हाडांच्या मध्ये आणि स्नायूंच्या मध्ये असते. खास करून इथं एक कुशन असतं नैसर्गिक, ज्याच्यामुळं आपल्या शरीराला बसणारा जो हादरा आहे तो बसत नाही. म्हणूनच या भागाला आपण शॉक ॲब्झॉर्बर असं देखील म्हणतो. जसं गाडीला शॉक ऑप्सर असतं तसंच इथं रचना असते, ज्यामुळं कधी उडी मारली किंवा काही आपण हादरा बसला किंवा चुकून तुमचा पाय पायरीवरून खाली पडला तर लगेच तुम्हाला जास्तीचा झटका बसण्यापासून या शॉक ऑप्सरमुळं, या कुशनमुळं आपल्याला त्याच्यापासून बचाव होतो. याशिवाय चालताना, पळताना किंवा उभं राहताना आपला तोल जाऊ नये म्हणून देखील ही कमान आपल्याला काम करत असते. जर ही कमान नसली असती तर आपण पडलो असतो, उभासुद्धा राहू शकलो नसतो. पण ह्या कमानीच्या तिथं एक महत्त्वाचा स्नायू आहे. खास करून हे जे टाच दिसते या टाचेच्या इथून सुरू होणारा तर ते इथपर्यंत हसणारा हा स्नायू, म्हणजे टाचेच्या पाठीमागं सुरू होणारा ते टाचेच्या पुढं जाऊन पायाच्या पुढच्या भागाला जोडणारा एक स्नायू असतो, ज्याला आपण प्लांटार फेसिया असं म्हणतो. याच प्लांटार फेसियामुळं याचा आकार कमानीसारखा झाला आहे. आणि जेव्हा या प्लांटार फेसिया नावाच्या स्नायूला काहीतरी इजा होते, दुखतो किंवा तो आकडून जातो, जेव्हा याला सूज येते किंवा कुठली इजा होते, मार लागतो काहीतरी तुमच्या चुकीच्या चालण्यामुळं, पळल्यामुळं, चुकीचे चप्पल घातल्यामुळं, तर तो दुखायला लागतो, सुजतो आणि परिणामी
आपली टाचदुखी होते, ज्याला आपण प्लांटार फेसायटीस असं म्हणतो. यावरून आपल्या लक्षात आलं असेल की आपल्या पायाची रचना कशी आहे आणि पायाची असणारी हे टाच, ही कमान आणि ही बोटे, हा जो चाडा आहे पूर्ण, ही कमान जी आहे, प्लांटार फेस या स्नायू किती महत्वाचा आहे हे लक्षात येतं. आता पाहूया टाचदुखीची 12 मुख्य कारणं कोणती. सगळ्यात पहिलं आणि महत्वाचं ते म्हणजे शरीराचं वजन जास्त असणं. जर तुमच्या शरीराचं जास्त वजन असेल, लठ्ठपणा असेल, ओबेसिटी असेल, पोटाचा घेर जास्त असेल, उंचीच्या प्रमाणात जर वजन जास्त असेल, तर त्या जास्तीचा वजनाचा ताण आपल्या टाचेच्या हाडावरती, टाचेच्या पायाच्या स्नायूवरती पडतो आणि त्याचा परिणाम म्हणून त्यांना वेदना होतात. ह्या वेदना जेव्हा सुरू होतात तेव्हा तो व्यक्ती त्याची हालचाल बंद करतो, त्याच्या शरीराचा व्यायाम बंद करतो. हालचाल चालणं फिरणं बंद झालं की परत त्याचं वजन जास्त वाढायला लागतं. वजन जास्त वाढलं की परत टाचदुखी वाढते आणि हे दुष्टचक्र कायमस्वरूपी तसंच राहतं. त्यामुळे वजन नियंत्रित राहणं अत्यंत गरजेचं आहे. व्यायाम न करता शरीराचं वजन कसं कमी करावं, नियंत्रित ठेवावं, याबद्दल खूप चांगला व्हिडिओ आपण बनवला. खूप साऱ्या लोकांनी त्याला चांगला रिस्पॉन्स बघितला. तुम्ही जर बघितलं नसेल तर चॅनलवर जाऊन आवर्जून पहा. नंबर दुसरं कारण आहे दिवसभरामध्ये एक ठिकाणी जास्त वेळ बसून राहून अचानकपणे उभं राहणं. हल्ली बरेच जण एकाच ठिकाणी बसून दिवसभर जास्त काम करतात आणि याचा परिणाम म्हणून स्नायू जे आहेत, खास करून पायाचे, टाचेचे, हे आकडून जातात, अंकुचन पावतात आणि ते लवकर ढिले होत नाही. त्यांच्यातली लवचिकता कमी होते, ते कठीण होतात, टणक होतात, परिणामी त्यांच्यामध्ये वेदना व्हायला लागतात. त्यामुळे शरीराची नियमित हालचाल किंवा नियमित व्यायाम असणं अत्यंत गरजेचं आहे. नंबर तिसरं कारण आहे जास्त वेळ फरशीवरती, टाईल्सवरती, सिमेंटच्या किंवा डांबराच्या रस्त्यावरती चालणं. खास करून इथं चालत असताना पायामध्ये योग्य प्रकारचे शास्त्रीय शूज किंवा चप्पल नसणं हे देखील एक महत्वाचं कारण आहे. आपण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत अशा प्रकारच्या कठीण पृष्ठभागावरच चालत असतो. ऑफिसमध्ये असेल, घरी असेल, कुठेही आपण मातीवरती, गवतावरती चालायचा प्रसंगच येत नाही. तर आवर्जून दिवसातून 15 ते 20 मिनिटं काळ्या मातीवरती किंवा गवतावरती चालता आलं तर ते आवर्जून करा. ज्यामुळं पायाचे स्नायू ढिले होण्यासाठी, रिलॅक्स होण्यासाठी, नैसर्गिक त्याच्यातला ताण कमी होण्यासाठी फायदा होईल. नंबर 4, जास्तीच्या शारीरिक कष्टाचा व्यायाम करणं, चुकीच्या पद्धतीने व्यायाम करणं, चुकीच्या पद्धतीनं चालण्याचा व्यायाम करणं, व्यायाम करत असताना चुकीच्या पद्धतीचे शूज घालणं. बरेच जण झुंबा डान्स करतात, दोरीवरच्या उड्या मारतात. या उड्या मारणं चांगलं आहे, झुंबा डान्स चांगला आहे. जर समजा तुमच्या शरीराचं जास्तीचं वजन असेल, लठ्ठ असाल, या लठ्ठपणाच्या अवस्थेमध्ये जर तुम्ही जर उड्या मारत असाल, झुंबा खेळत असाल किंवा दोरीवरच्या उड्या मारत असाल, तर याचा जास्तीचा ताण तुमच्या टाचेवरती, पायावरती येऊन तुमची टाचदुखी वाढू शकते. तेव्हा लक्षात ठेवा, वजन जास्त असेल तर उड्या मारू नका. किंवा बरेच जण मॅरेथॉन किंवा पोलीस भरतीची तयारी करतात, तिथं पळण्यामध्ये जास्त येतं, मग अशा वेळी टाचदुखी वाढू शकते. नंबर 5, सतत एक ठिकाणी उभं राहून काम करणं. मग ट्रॅफिक पोलीस असेल, शिक्षक असतील, कंपनीत मशीनवर काम करणारे लोक असतील, वॉचमॅन असतील, सिक्युरिटी गार्ड असतील, हल्ली स्वयंपाकघरामध्ये किचन ओट्यासमोर उभं राहून काम करायची पद्धत आली आहे, ही अत्यंत चुकीची आहे. जर ती गृहिणी घरामध्ये 2-3 तास एक ठिकाणी उभं राहून स्वयंपाकाचं काम करत असेल, तर तिच्या पायाच्या, टाचेच्या स्नायूवर जास्तीचा तणाव येऊन टाचदुखी उद्भवू शकते. सोबतच कंडक्टर असतील किंवा कोणीही उभं राहून जास्त वेळ जर काम करत असेल, तर नक्कीच हे देखील एक महत्वाचं टाचदुखीचं कारण आहे. नंबर 6, वय जास्त असणं हे देखील एक महत्वाचं कारण आहे. आता हे कारण तर आपण रोखू शकत नाही, कारण वय तर वाढत राहणार आहे. पण मात्र वय वर्षात 40 नंतर टाचदुखीचा धोका जास्त वाढतो, 50-60 नंतर अजून जास्त वाढतो. कारण वयोमानानुसार हाडांमध्ये, सांध्यामध्ये किंवा मांसपेशींच्या मध्ये झालेली जी झीज आहे, ती झीज झालेल्या झिजेमुळे इथं टाचदुखी उद्भवण्याची शक्यता जास्त असते. नंबर 7, चुकीच्या पद्धतीचे चप्पल किंवा बूट वापरणं हे एक सर्रासपणे दिसून येणारं कारण आहे, पण बऱ्याच जणांच्या हे लक्षातच येत नाही. बहुतांशी रुग्ण हे चुकीचे चप्पल किंवा शूज घालतात. काहीतरी आपण स्वस्तातला कुठला तरी आणतो आणि घालतो, पण असं करू नका. कारण आपले पाय आपले सारथी आहेत, सोबती आहेत. पाय चांगले असतील तर आपण जगभर फिरू शकतो. पायांची काळजी आवर्जून घेणं गरजेचं आहे. आणि त्या पायाच्या काळजीमधलं महत्वाचं एक गोष्ट आहे, ती म्हणजे पायामध्ये चांगल्या क्वालिटीचे चप्पल किंवा शूज असणं. चांगल्या क्वालिटीचे म्हणजे खूप महागडे 5-5, 10-10 हजाराचे नाही. लक्षात ठेवा, जास्तीच्या उंच टाचा असणाऱ्या चप्पल घालण्याची प्रथा स्त्रियांच्यामध्ये, मुलींच्यामध्ये हल्ली दिसून येत. हिल्स अर्थात जास्तीच्या उंच टाचा असणारे चप्पल घालणं, कडक सोल असणारे, हार्ड पृष्ठभाग असणारे चप्पल किंवा बूट घालणं, किंवा जास्तीच्या वजनाच्या चप्पल बूट घालणं हे देखील महत्त्वाचं कारण आहे. त्यासाठी तुम्ही चांगल्या क्वालिटीच्या स्पोर्ट्स शूज, पुरुष असेल किंवा स्त्री असेल, ह्या दोघांनीही स्पोर्ट्स शूज वापरणं अत्यंत गरजेचं आहे. खास करून तेव्हा तुम्ही व्यायाम करता, चालता, रनिंग करता, योगासनं करता किंवा झुंबा डान्स करता, अशा वेळी तरी तुम्हाला चांगल्या कुशनचे, हलक्या वजनाचे, परफेक्ट असणारे स्पोर्ट्स शूज घालणं अपेक्षित आहे. तरच तुमची टाचदुखी कमी होऊ शकते, बंद होऊ शकते. नंबर 7, पाय जास्त आदळून चालणे. बऱ्याच जणांना पाय आपटून चालायची, आदळून चालायची सवय असते, हे देखील एक महत्वाचं कारण आहे.
वजन दररोज रनिंग करतात किंवा मॅरेथॉनमध्ये भाग घेतात अशावेळी देखील तुमच्या त्या पायाच्या भागाचा, टाचेचा, मांसपेशींचा, पेशींचा, हाडांचा संपर्क ह्या कठीण पृष्ठभागावर त्यातल्या त्यात डांबरी किंवा सिमेंटच्या रस्त्यावर तुम्ही पळत असाल, चलत असाल, तर त्याचा परिणाम म्हणून देखील टाचदुखी होऊ शकते. नंबर 9, AC, फॅन आणि कूलरचा अति जास्त प्रमाणामध्ये वापर करणं. हल्ली आपण बघतोय घरामध्ये, ऑफिसमध्ये, गाडीमध्ये AC आहे, बरेच जण कूलर जास्त वापरायचं प्रमाण हल्ली जास्त वाढलंय. हल्ली लोक इतके संवेदनशील आणि इतके नाजूक झालेले आहेत, त्यांना थंडीही जास्त सहन होत नाही, गर्मीही जास्त सहन होत नाही. पण लक्षात ठेवा, निसर्गानं दिलेला जो समतोल आहे थंडीचा, उन्हाळ्याचा, पावसाचा, हो आपण सहन केला पाहिजे. त्याच्या विरोधात जाऊन जर तुम्ही AC, कूलर किंवा फॅनचा जास्त वापर करत असाल, त्याच्या प्रत्यक्ष संपर्कात जास्त वेळ येत असाल, तर तुमच्या शरीरामध्ये वात निर्माण होऊ शकते, तुमचं शरीर जास्त कोरडं होऊ शकतं, परिणामी तुम्हाला टाचदुखी होऊ शकते. त्यामुळे शक्यतो अशा प्रकारच्या कृत्रिम हवेपासून तुम्ही दूर राहा, जास्तीत जास्त नैसर्गिक हवेचा आस्वाद घ्या. जर तुम्ही AC, कूलर, फॅनची हवा घेत असाल, तर तुमच्या पायाच्या किंवा एकूणच शरीराच्या जे स्नायू आहेत ते अकडून जातात, अंकुचन पावतात, ते कडक होतात, कठीण होतात, टणक होतात, परिणामी त्यांच्यामध्ये वेदना निर्माण होतात. नंबर 10, अतिथंड पदार्थ किंवा अतिथंड पेय पिणं किंवा खाणं. हल्ली बरेच जण फ्रीजच्या पाण्याचा वापर जास्त करतात, कोल्ड ड्रिंक्स, मिल्कशेक, ज्यूस जे थंड असतात ते पितात, आईस्क्रीम खातात. मग ह्या थंड आहारामुळे किंवा थंड पेयांच्यामुळे शरीरामध्ये परत वात निर्माण होते, त्याचा परिणाम म्हणून स्नायू आकडून जातात आणि आपल्याला टाचदुखी होते. नंबर 11, प्रमाणापेक्षा जास्त पाणी पिणं. पाणी प्या म्हणून बरेच जण सांगतात, पण नेमकं किती पाणी प्यावं याबद्दल सविस्तर व्हिडिओ आपण चॅनलवर बनवला होता, कशा पद्धतीनं पाणी प्यावं हे देखील सांगितले, आवर्जून तो देखील व्हिडिओ तुम्ही पहा. खास त्यातल्या त्यात रात्रीच्या वेळेस जर तुम्ही जास्तीचं पाणी पित असाल, तर त्याच्यामुळे देखील तुम्हाला जास्तीची टाचदुखी उद्भवू शकते. आणि नंबर 12, जेवल्या जेवल्या लगेचच झोपणे. जेवल्या जेवल्या जे लोक लगेचच झोपतात त्यांच्या शरीरामध्ये वात निर्माण होते, शरीरामध्ये जास्त टॉक्सिन अर्थात विषारी घटक जमा होण्याची शक्यता वाढते, त्यासोबतच युरिक ऍसिड देखील वाढण्याची शक्यता वाढते, जे सांध्यामध्ये जमा होऊन टाचदुखी होऊ शकते. म्हणून नक्कीच ही सगळी कारणं तुम्ही तपासून पहा, जर तुमच्यामध्ये ही कारणं असतील तर ती दूर करा, नक्कीच तुमची टाचदुखी कायमची बरी होईल, काही वेळेला तुम्हाला त्यासाठी औषध सुद्धा घ्यायची गरज पडणार नाही. आता पाहूया या टाचदुखीसाठी घरगुती उपाय कुठले करायचे. नक्कीच घरगुती उपाय आपल्याला खूप चांगली मदत करतात, कुठलेही साईड इफेक्ट त्याचे नसतात, कुठलाही पैसा खर्च करायची गरज नसते, सहज उपलब्ध असतात. त्यामुळे घरगुती उपायाला आपल्या कुठल्याही आजारामध्ये अनन्यसाधारण महत्व आहे. पण बऱ्याच लोकांचा कन्सेप्ट असतो की नाही मला इंजेक्शनच पाहिजे, नाही मला सलाईनच पाहिजे, नाही मला गोळीच पाहिजे, नाही मला ह्याच डॉक्टरला दाखवायचं आहे, त्याच डॉक्टरला दाखवायचं. पण असं नाही, डॉक्टरला जरूर दाखवा, तज्ज्ञाचा सल्ला जरूर घ्या. पण कधी एवढं करून सुद्धा जर तुम्हाला आराम वाटत नसेल तर तुम्हाला ऑप्शन आहे ना, तज्ज्ञ डॉक्टरांना घ्या, दाखवा. त्याच्यासोबत तुमच्या डॉक्टरांच्या औषध गोळ्यासोबत हे सगळे घरगुती उपाय तुम्ही करू शकता. पण अगोदर काही दिवस तुमच्या जीवनशैलीमध्ये, आहार विहारामध्ये बदल करा. घरगुती उपाय आहेत ते तुम्ही करून पहा आणि मग तुम्हाला दुसरं ऑप्शन आहे ना डॉक्टरांचं. तर नक्कीच तुम्हाला किंवा तुमच्या नातेवाईकांना टाचदुखी असेल तर हे उपाय नक्कीच करून पहा, तुम्हाला आराम वाटेल. सगळ्यात पहिला उपाय आहे तो म्हणजे एक ग्लास पाण्यामध्ये छोटासा सुंठेचा तुकडा टाका, त्याच्यामध्ये 5-7 तुळशीची पानं आणि थोडीशी 1/2 चमचा हळद टाका. हे पाणी निम्म होईपर्यंत उकळा, त्याचा काढा बनेल आणि ते घोटघोट हळूहळू थंड झाल्यानंतर प्या, तुम्हाला आराम वाटेल. दुसरं, गरम पाण्यामध्ये खडे मीठ टाका आणि त्याच्यामध्ये पाय शेका. तिसरं, रोज रात्री झोपताना तुम्हाला टाचदुखी असो नसो, जर दिवसभरामध्ये शारीरिक कष्ट असेल, उभा राहून करायचं काम असेल, तर अशा वेळी रात्री झोपताना पायाच्या तळव्याला तेलानं मसाज करा. घरी तिळाचं तेल असेल तर ठीक आहे, नाही तर खोबऱ्याच्या तेलाने तुम्ही हळूवार मसाज करा. तुम्हाला शांत झोप लागण्यासाठी देखील मदत होईल. पायाच्या ज्या मांसपेशी दिवसभराच्या कामामुळे आकडून गेलेल्या आहेत, स्नायू आकडून गेलेले आहेत, ते रिलॅक्स होतील, त्यांना आराम वाटेल, तिथलं रक्ताभिसरण चांगलं सुधारेल आणि तुमची टाचदुखी सकाळी होणार नाही, उद्भवणार नाही. तुमचा टाचेचा सांधा, टाचेच्या मांसपेशी सकाळी रिलॅक्स असतील आणि तुम्हाला हा त्रास कमी होईल. तिसरं, एका पाय बसतील अशा पातेल्यामध्ये अर्ध पाणी घ्या, त्यामध्ये निरगुंडीची किंवा एरंडाची किंवा शेवक्याची पानं टाका. पाणी थोडंसं उकळू द्या, थोडंसं कोमट झाल्यानंतर पाय उघडून बसा, तुम्हाला आराम वाटेल. चौथं, रुचकीचं पान आहे ज्याला आपण रुईचं पान म्हणतो, त्या पानाला थोडंसं तेल लावा, तव्यावरती ते गरम करा आणि त्या गरम पानानं त्या ठिकाणी शेका, तुम्हाला आराम वाटेल. पाचवं, सगळ्यात महत्वाचं, पायाचा नियमित व्यायाम करा. खास करून घोट्याच्या खालचा जो भाग आहे त्याचा व्यायाम कसा करावा याबद्दल मी सांगतो, नीट लक्ष द्या. पाय तुम्ही असे जमिनीवर ठेवा, त्याच्यानंतर तुम्ही पंजावरती काही वेळ उभा राहा, त्याच्यानंतर तुम्ही टाचेवरती काही वेळ उभा राहा, त्याच्यानंतर तुम्ही तुमचा जो घोटा आहे तो अशा प्रकारे उलटा सवासा फिरवू शकता, पुढं मागं तुम्ही करू शकता, बसल्या बसल्या कधीही तुम्ही हा व्यायाम करू शकता.
तुम्हाला वाटेल एवढे न काय व्हायला लागले, पण लक्षात ठेवा या व्यायामामुळं तुमच्या टाचेच्या मांसपेशी मगाशी सांगितलेला जो प्लॅन्टर फेसिया आहे तो रिलॅक्स होण्यासाठी, तो मजबूत होण्यासाठी, त्याच्या वेदना, त्याचा दाह, त्याचा आजार कमी करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे छोटासा व्यायाम तुम्हाला चांगला परिणाम घडून आणू शकतो, तुम्हाला महागड्या औषध उपचारापासून दूर ठेवू शकतो. म्हणून तुम्ही हे आवर्जून करा, नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल. आणि एवढं सगळं करून सुद्धा तुम्हाला जर टाचदुखी कमीच होत नसेल तर तेव्हा होमिओपॅथी या औषध उपचार पद्धतीमध्ये अतिशय गुणकारी आणि परिणामकारक औषधं उपलब्ध आहेत. मात्र ही औषधं तुम्ही तज्ज्ञ होमिओपॅथिक डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घेणं अपेक्षित आहे, कारण प्रत्येकाची टाचदुखी ही वेगवेगळी आहे, टाचदुखीची कारणं वेगवेगळी आहेत, प्रत्येकाची प्रकृती वेगवेगळी आहे. त्यामुळे ह्या प्रत्येकांच्यासाठी वेगवेगळं औषध होमिओपॅथीमध्ये लागू पडू शकतं आणि हे तज्ञ होमिओपॅथिक डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घेतलेलं चांगलं असतं, अन्यथा त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात. तर नक्कीच तुम्हाला आमच्याकडून होमिओपॅथिक उपचार घ्यायचे असतील तर खाली जो नंबर दिलाय त्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअपवरती अपॉइंटमेंट घेऊ शकता, तुम्हाला घरपोच औषधाची व्यवस्था होऊ शकते. नक्कीच मित्र हो, हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल अशी मला खात्री आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट बॉक्समध्ये आम्हाला तसं कळवा आणि आपल्या मित्र आणि नातेवाईकांना आवर्जून शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील त्यांची टाचदुखी कायमस्वरूपी बंद करण्यासाठी, दुरुस्त करण्यासाठी मदत होईल आणि त्यांचं जीवन सुसह्य होईल, आनंदी होईल. ते तुम्हाला थँक्यू म्हणतील आणि मला देखील ते दुआ देतील. नक्कीच आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया, लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह. तोपर्यंत आनंदी रहा, निरोगी रहा. धन्यवाद.